गुड इवनिंग फ्रेंड्स, काल आपण इतिहासाची साधने या धड्यातील भौतिक साधने म्हणजे भोवताली सापडणारी साधने याचा अभ्यास केला. तर आज आपण इतिहासाची साधने या धड्यातील पुढचा आणि तितकाच महत्वाचा मुद्दा बघूया, लिखित साधने. खर तर इयत्ता पाचवी, इयत्ता सहावी आणि सातवी तिन्ही वर्ष तुम्ही लिखित साधने शिकलेली आहात. लिहून ठेवलेली साधने म्हणजे लिखित साधने. हा आधुनिक भारताचा इतिहास म्हणजे मोस्ट ऑफ इंग्रजांनी आपल्यावर केलेलं राज्य याचाच अभ्यास आपण वर्षभर करणार आहोत. मग हा इतिहास लिहिण्यासाठी कोणत्या कोणत्या लिखित साधनांचा उपयोग केला गेलाय, वापर केला गेलाय ते आपण याच्यातून शिकणार आहोत. खरं तर लिखित साधनं ही वेगवेगळ्या प्रकारची असतात. गेल्या वर्षी तुम्ही बघितलं तो राजांचा काळ होता इयत्ता सातवीतला, आणि म्हणून राजाची आज्ञा फरमानं ही लिखित साधनं महत्वाची होती. पण मग हा जो काळ होता ना, आधुनिक भारताचा काळ आपण शिकतोय, या आधुनिक भारताच्या काळामध्ये जी महत्वपूर्ण लिखित साधनं होती ना त्याच्यातील पहिलं आहे वृत्तपत्र. तुम्ही म्हणाल वृत्तपत्र म्हणजे काय? वृत्त म्हणजे बातमी आणि पत्र म्हणजे लिहिलेलं वृत्तपत्र, ज्यामध्ये बातम्या लिहिलेल्या आहे असं. म्हणजे थोडक्यात तुमच्या मराठी तुम्ही मराठीमध्ये वृत्तपत्र म्हणजे तुम्ही काय म्हणता त्याला? बरोबर आहे, न्यूज पेपर. ते न्यूज पेपर म्हणजे शुद्ध मराठीतलं वृत्तपत्र. तर वृत्तपत्र हे एक आधुनिक भारताच्या इतिहासाचं महत्वपूर्ण साधन आहे. त्या काळामध्ये अनेक वृत्तपत्र सुरू झाली. मला वाटतं टिळकांच्या भाषणामध्ये नेहमी तुमचा उल्लेख असतो केशरी आणि मराठा ही वृत्तपत्रे. म्हणजे त्या काळामध्ये वृत्तपत्रे होती. मग काय माहिती मिळायची या वृत्तपत्रांमधना? तर इंग्रज आपल्या बाबतीत भारताच्या बाबतीत कोणती धोरणं आखतायत, त्याचे परिणाम काय होते, किंवा भारतीयांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कशा पद्धतीनं एकत्र आलं पाहिजे, किंवा काही मान्यवर असतील, नेते असतील, त्यांची मतं देश स्वातंत्र्या बाबतीमध्ये काय आहेत, या संबंधीची माहिती या वृत्तपत्रांमध्ये लिहिलेली असायची. वृत्तपत्रांमध्ये अग्रलेख असायचे. आजही तुम्ही नवा काळ आणि अग्रलेख ही जोडी ऐकलेली असेल, तर अग्रलेख म्हणजे महत्वाचं संपादकीय असं लिहिलेलं असायचं की ज्यामधून खूप महत्वपूर्ण माहिती, चांगल्या दर्जाची माहिती लोकांपर्यंत पोहोचली जायची. म्हणजे या सगळ्या गोष्टी वृत्तपत्राच्या बाबतीत फार महत्वाच्या आहेत. त्या काळात अनेक वृत्तपत्र होती. हे एक वृत्तपत्र माझ्या समोर आहे, बघा हे जे वृत्तपत्र आहे ना, बघा 15 ऑगस्ट याच्यावरती तारीख दिसते. ओरिजिनल नाही आहे ही, झेरॉक्स आहे. पण 15 ऑगस्ट 1947 म्हणजे ज्या दिवशी आपला देश स्वतंत्र झाला त्या दिवशीचा टाइम्स ऑफ इंडियाचा हा पेपर येते लक्षात. बघा या पेपरमध्ये आपल्याला काय काय दिसतंय, आपण काही पानं या पेपरची चाळून दिली आहेत. बघा या वृत्तपत्रामध्ये इंग्रजी वृत्तपत्र आहे, त्या वृत्तपत्राची ही काढलेली झेरॉक्स आहे. जर तुम्ही बातम्या वाचल्या बारकाईनं तर देश स्वातंत्र्या बाबतीतल्या अनेक महत्वपूर्ण बातम्या, माउंट बॅटन वगैरेच्या बातम्या, लॉर्ड माउंट बॅटन हा शेवटचा व्हाईसरॉय होता भारताचा, त्या संबंधीच्या बातम्या, बरोबर आहे, देश स्वतंत्र होतानाचं कॅबिनेट याच्या बातम्या आहेत. किंवा हे बघा, देश स्वतंत्र होताना भारताची फाळणी झाली, भारत आणि पाकिस्तान दोन स्वतंत्र देश निर्माण झाले, कसा बदल होत गेला, ही सगळी माहिती या वृत्तपत्रांमधनं दिलेली आहे. अनेक महत्वपूर्ण माहिती बघा, अनेक महत्वाच्या व्यक्तींचे फोटो, हा आत्ताच्या ह्याच्यात असतात तशा जाहिराती पण आहेत त्या काळातल्या वृत्तपत्रामध्ये बघितली. म्हणजे हे 15 ऑगस्ट 1947 या तारखेचं वृत्तपत्र, अर्थात ओरिजिनल नाही आहे, माझ्याकडेही त्याची झेरॉक्स आहे, ठीक आहे. मग या वृत्तपत्रांमधनं अशा पद्धतीची अनेक महत्वाची माहिती मिळते. आणि बघा त्या काळामध्ये जी काही वृत्तपत्र सुरू होती ना त्याची नावं आपण बघूयात, कारण परीक्षेला कृतीपत्रिकांमध्ये हे बरेच वेळा विचारलं जातं. तर बघा कोणती कोणती वृत्तपत्र त्या काळात होती. दोन तर तुम्हाला माहिती आहेत, केसरी आणि मराठा, ठीक आहे. या व्यतिरिक्त आपण अजून काही वृत्तपत्र बघूया, ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, अमृत बाजार पत्रिका, त्याच्यानंतर अजून एक महत्वपूर्ण होत ते म्हणजे दीनबंधू, तर जनता, प्रबुद्ध भारत, ही महत्वपूर्ण वृत्तपत्रे परीक्षेला काय करतात, वृत्तपत्रे मध्ये लिहितात. आणि कडेला तुम्हाला
कोरे चौकोन दिलेले असतात, त्यामध्ये तुम्हाला याच्यातली नावं लिहायची असतात. एकदा रिपीट करूया, मी बोलते, माझ्या मागे पुन्हा तुम्ही मनात बोला. केसरी, मराठा, ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, अमृत बाजार, दीनबंधू, जनता आणि प्रबुद्ध भारत ही वृत्तपत्र त्या काळामध्ये महत्वपूर्ण अशी वृत्तपत्र होती. लोकजागृतीचं महत्वाचं साधन वृत्तपत्र, कारण यातून सांस्कृतिक घडामोडी, राजकीय घडामोडी ही सगळं लोकांपर्यंत पोहोचत होतं आणि लोक जागृत होत होती. देश स्वतंत्रासाठी एक महिना जागृत होत होती आणि म्हणून वृत्तपत्रांना नेहमीच लोकजागृतीचं एक महत्वपूर्ण साधन मानलं गेलेलं आहे. कारणे लिहामध्ये पण हे येतं की वृत्तपत्रांना लोकजागृतीचं महत्वाचं साधन का मानलेलं आहे, तर त्याच्यात ही उदाहरणं महत्वाची नाहीये. तर त्याच्यात काय महत्वाचं आहे की वृत्तपत्रांमधनं लोकांना काय करायचं, लोकांची जागृती कशी व्हायची त्यामधनं, ते स्पष्टीकरण याच्यात असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर वृत्तपत्रांमधनं लोकजागृती व्हायची कारण लोकांना खूप महत्वपूर्ण माहिती करायची. सांस्कृतिक घडामोडी, राजकीय घडामोडी किंवा अग्रलेखांमधनं, मतमतांतरांमधनं इंग्रजांनी आखलेली धोरणं, त्याचे परिणाम हे सगळं समजायचं आणि म्हणून ती महत्वाची होती. याच बरोबरीनं काही नियतकालिक पण महत्वाची होती. आता नियतकालिक या शब्दाचा अर्थ काय? नियतकालिके, नियत हा शब्द नियमित आणि कालिक काळाने, नियमित काळाने प्रसिद्ध होणार. लक्षात येते, नियत म्हणजे नियमित आणि कालिक म्हणजे काळाने, नियमित काळाने प्रसिद्ध होणार म्हणजे नियतकालिक. जे रोज प्रसिद्ध होतं थोडक्यात वृत्तपत्र त्याला दैनिक असं पण म्हणतात, पण काही नियतकालिक ठराविक काळाने प्रसिद्ध होणार आपण म्हणतोय ना नियतकालिक. मग याच्यामध्ये काही साप्ताहिक असतात, सप्ताह, सप्ताह माहिती, सप्ताह, साठ दिवसांचा सप्ताह, याला तुम्ही आठवडा म्हणता, बरोबर आहे. मग जे आठवड्याला प्रसिद्ध होतं, दर आठवड्याला प्रसिद्ध होतं, ते साप्ताहिक या नियत या नावाने ओळखलं जातं. काही अशी असतात की जी रोज नाही प्रसिद्ध होत किंवा सात दिवसांनी पण नाही प्रसिद्ध होत, तर ती काय होतं, ती 15 दिवसांनी प्रसिद्ध होतात. ते 15 दिवसांनी प्रसिद्ध होतात त्याला म्हणतात पाक्षिक. काय म्हणतात त्याला? पाक्षिक. काही असतात की जी 15 दिवसांनी नाही प्रसिद्ध होत तर ती महिन्याने प्रसिद्ध होतात, त्याला म्हणतात मासिक. काही 3 महिन्यांनी होतात त्याला त्रैमासिक म्हणतात. लक्षात येतं, म्हणजे अशा पद्धतीची काही नियतकालिक ही त्या काळात सुरू होती. आपल्याला प्रत्येकाची नावं बघायचे, साप्ताहिकाचं नाव बघायचे, पाक्षिकाचं नाव बघायचे, मासिकाचं नाव बघायचे, कारण हे उदाहरण सुद्धा रिकाम्या चौकोना कृतीपत्रिकेमध्ये लिहायला तुम्हाला फार महत्वपूर्ण आहे. नियतकालिक या शब्दांचा अर्थ कळला? नियमित काळाने प्रसिद्ध होणारी ती नियतकालिक, दररोज प्रसिद्ध होणारं वृत्तपत्र किंवा दैनिक, 7 दिवसानं प्रसिद्ध होणारं साप्ताहिक, 15 दिवसानं प्रसिद्ध होणारं पाक्षिक आणि महिन्यानं प्रसिद्ध होणारं मासिक. विश्वशास्त्री चिपळूणकर यांनी त्या काळामध्ये एक निबंधमाला सुरू केलेली होती आणि निबंध मला नावाचं मासिक, निबंधमाला या त्यांच्या मासिकामध्ये त्यांनी अनेक महत्वपूर्ण विषय हाताळलेले होते वेगवेगळ्या विषयांवरती, की ज्या विषयांचा भारतीय लोकांच्या जीवनावरती परिणाम होतोय असे विषय त्यांनी हाताळलेले होते. आणि विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी निबंधमाला या मासिकातून लोकांची जागृती करण्याचं काम केलं. त्याच्यानंतर लोकहितवादी हे नाव तुम्ही ऐकलेलं असेल, लोकहितवादी या टोपण नावाने ते लेखन करायचे, पण त्यांचं खरं नाव लोकहितवादींचं कोणाला माहितीये का? गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी यांनी प्रभाकर नावाचं एक साप्ताहिक सुरू केलेलं होतं, प्रभाकर नावाचं साप्ताहिक. आणि प्रभाकर नावाच्या या साप्ताहिकामधना त्यांनी शतपत्र त्याच्यात केली, म्हणजे 100 वेळा त्यांनी या साप्ताहिकामध्ये लेखन केले, प्रभाकर नावाच्या साप्ताहिकामध्ये. आणि या प्रभाकर नावाच्या साप्ताहिकामधना त्यांनी सांस्कृतिक आणि सामाजिक असे वेगळे वेगळे भारतातले विषय हातात घेतले. भारतातल्या लोकांपुढे असणारे प्रश्न, त्यांच्या अडचणी हे मांडण्याचं काम या प्रभाकर साप्ताहिकामधना लोकहितवादी उर्फ पाळरी देशमुख यांनी केलं. लक्षात येते, त्या पद्धतीनं लेखन केलं गेलं आणि
या लेखनातून लोकजागृतीचं काम घडलं. बरेच वेळानं केशरी आणि मराठा, लोकमान्य टिळक हा उल्लेख आपण ऐकतो, पण या वृत्तपत्र आणि नियतकालिक लेखनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव सुद्धा तितकंच महत्वपूर्ण आहे. त्यांनीही या बाबतीत केलेलं भरीव कार्य, मगाशी आपण जे जनता आणि प्रबुद्ध भारत हे दोन वृत्तपत्र बघितले ना, ही दोन्ही वृत्तपत्र ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली वृत्तपत्र आहेत. लक्षात येते, जनता आणि प्रबुद्ध भारत ही दोन्ही वृत्तपत्र त्यांनी चालवलेली होती. याच बरोबर 1920 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक पाक्षिक सुरू केलं, 15 दिवसांनी प्रसिद्ध होत ते पाक्षिक. त्या पाक्षिकाचं नाव होतं मूक नायक नावाचं पाक्षिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920 मध्ये सुरू केलं. पण 1920 मध्ये हे पाक्षिक सुरू केल्यानंतर त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला जावं लागलं. आणि मग ते जात असताना त्यांनी काय केलं, मूक नायक हे पाक्षिक बंद करून ते गेले नाहीत इंग्लंडला. तर आपण जरी शिक्षणासाठी इंग्लंडला गेलं तरी या पाक्षिकामार्फत होणारं लोकजागृतीचं काम तसंच चालू राहिलं पाहिजे. त्यातून लोक चळवळ निर्माण होईल, लोक एकत्र येतील, संघटित होतील आणि मग भारत स्वातंत्र्यासाठी मदत होईल. लक्षात येते, स्वातंत्र्यासाठीचं जे बेस तयार करण्याचं, पाया तयार करण्याचं काम आहे ना, ते या सगळ्यांमधनं घडत होत. आणि मग ते बंद पडू नये म्हणून मूकनायक पाक्षिक परदेशी जाताना, इंग्लंडला शिक्षणासाठी जात असताना त्यांनी आपल्या एका सहकार्याला, आपल्या मित्राला चालवायला दिलं. आणि त्यांच्या त्या मित्राने सुद्धा तितक्याच तळमळीनं, जी तळमळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती मूकनायक सुरू करताना, त्याच तळमळीनं त्यांच्या सहकार्यांनी ते पाक्षिक सुरू ठेवलं पुढे. येते लक्षात, म्हणजे या नियतकालिकांचं, वृत्तपत्रांचं, या सगळ्या लिखित साधनांचं आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये एक महत्वपूर्ण स्थान आहे. लिखित साधनांमध्ये वृत्तपत्रे आणि नियतकालिक जितकी महत्वाची आहेत ना, तितकाच महत्वाचा अजून पुढचा मुद्दा आहे, तो म्हणजे नकाशे व आराखडे. काय माहितीये, हाच तो काळ की ज्या काळामध्ये शास्त्रशुद्ध नकाशे बनण्याचं तंत्र विकसित झालं. आणि म्हणून नकाशे आणि आराखडे हे आपल्याला आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये फार महत्वपूर्ण मदत करतात. बघा, नकाशा म्हणजे काय, तर एखादा ठिकाण आहे, त्या ठिकाणाचं काढलेलं असं चित्र की जे चित्र बरोबर त्या ठिकाणाच्या दिशेला अनुसरून आहे, त्या ठिकाणाचा आकार जसा आहे त्या पद्धतीचा त्याचा आकार आहे. तुम्ही आतापर्यंत नकाशाची मैत्री या रेडिओ अंतर्गत अनेक नकाशे असते, मग आपल्या रायगड जिल्ह्याचा, महाराष्ट्राचा, देशाचा, जगाचा अनेक नकाशे तुम्ही बघितले, बरोबर. हे सगळे नकाशे हे प्रमाणबद्ध असतात. आणि मग हे नकाशे काढण्याचं तंत्र या काळात अवगत झालं किंवा विकसित झालं, आणि म्हणूनच त्या काळातल्या नकाशावर ना आपल्याला एखाद्या ठिकाणाचं, एखाद्या शहराचं स्वरूप कसं बदलत गेलं, म्हणजे तुम्ही जर का मुंबईचा 1947 आधीचा नकाशा बघितला, बरोबर, मुंबई या शहराचा, प्रत्येक गावाचा नकाशा असतो की नाही, जर तुम्ही गेला तर आपल्या पंचायतीमध्ये तुम्हाला आपल्या गोरेगावचा नकाशा दिसेल, जर सरकारी दवाखान्यात गेला तर तिथे गोरेगावचा नकाशा काढलेला दिसेल, प्रत्येक गावाचा नकाशा असतो. मग तसंच जर का तुम्ही मुंबईचा नकाशा 1947 पूर्वीचा जर का बघितला आणि आजचा मुंबईचा नकाशा बघितला, तुम्हाला जसाच्या तसा दिसेल का? नाही, त्याच्यात कोणाला बदलही दिसणारच आहे की या नकाशामध्ये. म्हणजे नकाशात मधनं आपल्याला त्या शहराचं स्वरूप कसं बदलत गेलं हे समजत. लक्षात येते, ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिशांनी तर काय केलं, आपल्या भारतावरती त्यांनी 150-200 वर्ष राज्य केलं, आणि हे राज्य करत असताना त्यांनी सर्वे ऑफ इंडिया हा एक स्वतंत्र विभाग निर्माण केला. आणि सर्वे ऑफ इंडिया हा जो स्वतंत्र विभाग इंग्रजांनी निर्माण केला होता ना, ब्रिटिशांनी निर्माण केलेला होता ना, त्या विभागाला त्यांनी काम दिलेलं होतं की भारताचा पूर्ण नकाशा शास्त्रशुद्ध पद्धतीनं तयार करायचा, अगदी छोट्या ठिकाणापासून पूर्ण भारतापर्यंतचा सगळे नकाशे त्यांनी तयार करायचे. आणि मग त्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रांताचे, वेगवेगळ्या शहराचे आणि आपल्या देशाचे नकाशे तयार केले गेले. आणि मग सर्वेक्षण करून त्यांनी हे जे नकाशे तयार केले गेले, हे नकाशे आपल्याला आजही महत्वपूर्ण माहिती देतात. त्या काळापासून आतापर्यंत झालेला बदल आपण या त्या नकाशाच्या अभ्यासामधनं बघू शकतो. तसंच आराखडे पण तितकेच महत्वाचे आहेत. आराखडे म्हणजे काय?
तुम्ही तुमच्या मराठीमध्ये त्याला प्लॅन म्हणता. घराचं बांधकाम जर का करायचं असेल तर बघा, ज्यावेळी घराचं बांधकाम केलं जातं ना तेव्हा त्याचा प्लॅन काढला जातो. कागदावरती काहीतरी आडव्या उभ्या अशा रेषा असतात, कुठं दरवाजा, कुठे खिडकी, कुठे जिना, हॉल कुठे, किचन कुठे, हे सगळं ते कागदावरती काढलेलं असतं ना. त्या रेषांमधनं लहान मुलांना काही कळत नाही जास्त, पण मोठ्यांना त्या नकाशाचं पूर्ण, त्या आराखड्याचा पूर्ण अर्थ कळत असतो. बांधकाम करणाऱ्यांना तर माहितीच असतं की त्यानुसार कसं बांधकाम करायचं, तो आराखडा. आणि आराखडे तयार करणारे हे वास्तुविशारद, तुमच्या मराठीमध्ये तुम्ही त्यांना काय म्हणता, वास्तुविशारद, आर्किटेक्ट. हा, बरेचसे असं शब्द तुम्हाला ओळखीचे वाटतात. आर्किटेक्ट म्हटलं की कळतंय आणि वास्तुविशारद म्हटलं की नाही कळत. तर हे आर्किटेक्ट त्या काळामध्ये वास्तुविशारद वेगवेगळे आराखडे तयार करायचे. मग स्थापत्यशास्त्र हा जो भाग होता तो भारताचे वेगवेगळे आराखडे तयार करून महत्वपूर्ण आराखड्यांचा संग्रह आजही आपल्याला बघायला मिळतो. मुंबई पोर्ट ट्रस्ट या विभागाकडे तुम्ही गेलात तर मुंबई बंदराचे पूर्वीचे नकाशे, इंग्रज ज्या काळात आपल्यावरती राज्य करत होते त्या काळातले मुंबई बंदराचे नकाशे तुम्हाला बघायला मिळतील. वेगवेगळ्या भारताच्या प्रांताचे नकाशे तसे वेगवेगळ्या पोर्ट ट्रस्ट कडे आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्ट कडे जसे मुंबईचे, तसे बंगलोर पोर्ट ट्रस्ट कडे बंगलोरचे आहेत. लक्षात येते, गुजरात पोर्ट ट्रस्ट कडे गुजरातचे नकाशे, म्हणजे प्रत्येक ठिकाणाचे वेगवेगळे विभाग त्यांनी केलेले होते की जिथं हे सगळे आराखडे एकत्र केलेले असायचे. आणि मग मुंबई पोर्ट ट्रस्ट मधल्या त्या आराखड्यांमधना मुंबई बंदराचा विकास कसा होत गेला याची माहिती तुम्हाला कळेल. त्या काळातले वास्तुविशारद म्हणजे आर्किटेक्ट आणि त्या काळातले अभियंते, अभियंता म्हणजे काय, हा काहींचे वडील अभियंते आहेत वर्गातले, काय अभियंता म्हणजे, तुमच्या मराठीत तुम्ही अभियंतेला इंजिनियर असं म्हणता, कळलं का आता. तर त्या काळातले वास्तुविशारद आणि अभियंते म्हणजे आर्किटेक्ट आणि इंजिनियर हे जे होते ना यांनी तयार केलेल्या त्या आराखड्यावरना आपल्याला मुंबई नगराचा विकास कशा पद्धतीनं होत गेला याचा सखोल अभ्यास करता येतो. म्हणजे नकाशे आणि आराखडे हे फार महत्वपूर्ण आहे ज्यावेळी आपण आधुनिक भारताचा इतिहास शिकतो त्यावेळी. दोन वरती लिखित साधनांची कृतीपत्रिका आहे, ती लिहायची आहे. ठीक आहे, हाचा होमवर्क. तर पुढचा मुद्दा आपण बघूया उद्या.